ठाण्यामध्ये शिंदे गट आणि भाजपमधला वाद चांगला चिघळला आहे. शुक्रवारच्या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले. ठाणे शिंदे गट आणि भाजपमधला वाद चिघळला. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून पोलीस स्थानकामध्ये गोंधळ घातला गेला. प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई का नाही असा संतप्त सवाल भाजप आमदारांनी विचारला. या संदर्भातली दोन दृश्य आहे. एक तर पोलीस स्थानकामध्ये, ती आधी पाहूया. पोलिसांना इन्सिडेंट झालेला कळल्यानंतर सो मोठं पोलीस एफर्ट दाखल करू शकतात की नाही? आता इथं आमचं प्रयत्न सरकार करणार असते आणि त्यांना सांगूनही जर ते डोळे दाखवणार असते तर या संदर्भात साहेबांनी दिवे. नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं ठाण्याच्या रुग्णालयात प्रशांत जाधव यांना भेटण्यासाठी भाजपचे ठाण्यातले आमदार संजय केळकर सुद्धा गेले. आपण पाहूया शुक्रवारी नेमकं काय घडलं होतं. शुक्रवारी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. पाहूया त्याची आपण दृश्य स्क्रीनवर पाहतो. या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे आमदार संजय केळकर काय म्हणाले ते पाहूया. भारतीय जनता पार्टीचे कर्मठ कार्यकर्ते पदाधिकारी प्रशांत जाधव याच्यावर जो हल्ला झाला तो जीवघेणा हल्ला होता, पूर्व नियोजित होता आणि त्याच्यामुळे आज सिव्हिल हॉस्पिटलमधनं त्यांना जे जे मध्ये न्यायची पाळी आहे त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होतोय आणि त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हल्ला केलेला आहे त्यांची कुठेही गय करता कामा नये,